मोहोळ शहरातील मार्केट यार्ड या ठिकाणी रेशन कार्डचे शिबिर उत्साहात संपन्न झाले. तर याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ शहरात दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता हे शिबिर सुरू करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहजहान शेख हे होते. या शिबिरात केशरी कार्ड, पिवळे कार्ड, भगव्या कार्ड धारकांना बऱ्याच वर्षापासून रेशन मधील अन्नधान्य मिळत नव्हते व या रेशन धारकांना रेशनचेच धान्य मिळावे यासाठी भव्य रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य मिळावे आणि ते मिळवून देण्यासाठी या रेशन कार्ड धारकांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्या रेशन कार्ड धारकांना 12 अंकी मिळालेला नव्हता अशा रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन 12 नंबरचा देखील फॉर्म रेशन लाभार्थ्यांचा भरून घेण्यात आला. या शिबिरात महिलांचा जास्त सहभाग होता तर यावेळी महिलांची जास्त उपस्थिती दिसून आली. यावेळी आयोजक हाजी मुस्ताक शेख, उपनगराध्यक्ष हाजी शौकत तलफदार, नगरसेवक सुरेश गावडे, नगरसेवक संतोष खंदारी, नगरसेवक दत्तात्रय खवळे, प्रमोद डोके, गौतम क्षीरसागर, कल्पना खंदारे, राजेश सुतार, यशोदा कांबळे, सामाजिक कार्यकर्ता अंजली मोहिते आदी उपस्थित होत्या. यावेळी नायब तहसीलदारांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन व अन्नधान्य मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करून सर्व लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवक अध्यक्ष अझरुद्दीन शेख यांनी मांडलं. बरोबर दक्षता कमिटीचे सदस्य सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं या ठिकाणी वेळेचा अपव्यय होईल आणि म्हणून माझं थोडक्यात या ठिकाणी आपल्या सर्वांच्यापर्यंत आपण सकाळी 10 वाजल्यापासून बसलेले आहात आणि राजेश आणि आम्ही मला आल्यापासून 4-5 महिने झाले इथं आम्ही सगळे बरोबर काय असेल तर त्यांच्या डिस्कस करून सगळं काम करत असतो आणि या अन्न सुरक्षा यादीमध्ये 2013 हा अन्न सुरक्षेचा कायदा तयार झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 2014 या कायद्याची अंमलबजावणी झाली. त्याच्यामध्ये शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी असे दोन्ही मिळून 75% लोकांना त्या ठिकाणी अन्नधान्याचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं. त्याच्यामध्ये कार्डचे 2 प्रकार करण्यात आले, एक म्हणजे अंत्योदय योजना आणि दुसरं म्हणजे प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी. तर यामध्ये ती जी यादी तयार केली ती स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल यांच्यामार्फत ती यादी आपल्याकडं 2013 आणि 2014 त्याच्या अंमलबजावणीसाठी आली. त्या यादीमध्ये सर्वांना आपण त्या ठिकाणी जे स्थानिक स्वराज्य संस्थेने जे सुचवलेले लोक आहेत त्या सगळ्यांना आपण या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यासाठी विशिष्ट उत्पन्नाची अट त्या ठिकाणी ठेवण्यात आली. समजा ज्याचं शुभ्र रेशन कार्ड आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आपण लाभ देत नाही. आता या ठिकाणी बसलेल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण आपले सगळ्यांचे प्रस्ताव हे आमच्याकडे द्या पुरवठा शाखेमार्फत आणि आपल्यामार्फत सगळे प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवले जातील. त्याचबरोबर छोट्या मोठ्या अडीअडचणी असतील तर माननीय तहसीलदार साहेबांच्या त्या ठिकाणी नियोजनाखाली मार्गदर्शनाखाली आपण सगळे नागेश तुमची दक्षता कमिटीचे सगळे सदस्य मिळून आपण बसूया आणि त्या ठिकाणी जे जे आपल्याला सकारात्मक निर्णय घेता येतील ते सगळ्यांच्या दृष्टीनं आणि फायदेशीरपणे सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेऊन वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनासाठी पाठवू. छोट्या मोठ्या तुमच्या अडचणी असतील तर निश्चितपणानं मी त्या ठिकाणी वैयक्तिक लक्ष घालून सोडवत असतो कारण माझ्या केडरचा मी एकटाच माणूस आहे तिथे या ठिकाणी आणि तरी पण आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांच्या बरोबर काम करून तुम्ही आम्ही एकत्र येऊन जर काम केलं तर निश्चितपणानं ते काम व्यवस्थित होऊन जाईल. 12 अंकी नंबरच्या संदर्भामध्ये त्याचीही आपण सगळ्यांनी आधार कार्डची झेरॉक्स आणि अर्ज द्या. तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स लागत असेल तर ती पण त्या ठिकाणी द्या. जे जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे ते द्या. आपण सगळे कमिटी करू तयार करू आपण सगळे बसू पुरवठा शाखेचे आमचे कर्मचारी असतील ते बसू मी स्वतः असेल तहसीलदार साहेबांना पण मी विनंती करतो की सगळ्यांच्या बरोबर बसून आपण जे छोटे मोठे पुरवठा विभागाचे शाखेचे प्रश्न आहेत अन्न सुरक्षा संदर्भातले ते सगळे मिळून आपण सोडवूया. निश्चितपणानं एक कौतुकास्पद उपक्रम तुम्ही सगळ्यांनी चालू केला त्याबद्दल खरं प्रशासनाला तुमचा आभार मानणं खरंच आम्ही कर्तव्य समजतो कारण कसं आहे तुम्ही सगळे आमच्या पाशी येऊ शकत नाही आमच्याही पाठीमागं प्रशासनाची कामं असतात वेगळी तुम्हाला पण सगळ्यांना एका वेळ देता येत नाही मग तरी पण तुम्ही सगळे एवढे आयोजित करून आपण निश्चितपणानं सगळे मिळून एकत्र काम करून सकारात्मक या ठिकाणी बदल होतील याबाबत निश्चित प्रयत्नात राहू. मला या ठिकाणी उपस्थित राहून
आपल्या सर्वांना बोलण्याची संधी दिली, सर्वांच्या समोर आम्हाला व्यक्त व्हायला संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्वच या ठिकाणी उपस्थितांचे मी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू.